नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। आणि तुम्ही ऍक्टिव्ह आहात ना, तर असायलाच पाहिजे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि तुम्हाला जर माहिती आवडल्यास सर्व व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही लाईक करायला विसरू नका। जर तुम्हाला आवडला तर जून 2019 पासून जो आपला सीजन सुरू झाला, त्याच्यानंतर मी अनेक प्रयोग घेतले या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणले। आणि माग काय झालं, एकदा का जो माझा खरीपचा लाल कांदा होता तो काढल्यानंतर आवरेज किती आहे हे सांगायला बराच कालावधी गेला। तर आज मी तुम्हाला लगेच आवरेज काढून दाखवणार आहे माझ्या रब्बी कांद्याचं। आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघण्यापूर्वी आय बटनमध्ये मी ह्या कांद्यासाठी, म्हणजे रब्बी कांद्यासाठी, उन्हाळ कांद्यासाठी जे खत व्यवस्थापन केलेलं आहे, डोस नंबर 1 आणि डोस नंबर 2, हे तुम्ही आय बटनमधल्या व्हिडिओमध्ये बघा। आणि पाणी व्यवस्थापन, मी माझ्या पाणी व्यवस्थापनाचा जो व्हिडिओ आहे तो आय बटनमध्ये देतो, तिथं तुम्ही बघून घ्या। हे तीनही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा। आणि माझं काही चुकत असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। आणि जर तुम्हाला ही आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की अतिवृष्टी आली आणि त्याच्यामुळं ह्या कांद्याचं नुकसान होण्याची भीती आहे। पण ते जमीन ओली असल्यामुळं मला माती येऊ नये म्हणून 2-3 दिवस उशिरा काढायला सुरुवात केली। आणि आज ती काढायला सुरुवात केली, हे बघा इकडं काढायला सुरुवात झाली आहे। पण आपल्याला जे ॲव्हरेज घ्यायला जो वेळ गेला मागच्या लाल कांद्याच्या बाबतीत, तर तो ह्या वेळेस घालवायचा नाही आहे। आणि त्यासाठी मी प्रयोगाचा रिझल्ट आला आहे की नाही, किंवा किती ॲव्हरेज निघलं आहे। आणि बरेचसे शेतकरी सांगतात 250 क्विंटल माल निघतो म्हणे उन्हाळचा, पण मला माहिती आहे की मी माझ्या कांद्यासाठी किती कष्ट घेतले आहे, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं केलेलं आहे। आणि त्यानुसारच मी अगदी समोरासमोर तुम्हाला दाखवणार आहे की ॲव्हरेज किती निघतं। पण त्याच्यासाठी मी छोटं क्षेत्र निवडणार आहे आणि तेही रॅन्डमली, मला जिथं वाटेल तिथं। आणि तुम्हाला आपली एक म्हण माहिती ना, शेतावरून भाताची परीक्षा करायची, तर आज त्याच पद्धतीने मी ॲव्हरेज तुम्हाला काढून दाखवणार आहे। आणि त्यासाठी मी की काय काय साहित्य उभं जमवलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हा आणला आहे काटा, आणि हे बघा हा टेप आहे मोजायचा। आणि ह्या अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व गोष्ट करून दाखवणार आहे। आणि विशेष म्हणजे तुम्हाला घेर, वजन आणि किती क्षेत्रात किती निघलं हे सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग आपण सुरुवातच करूया आणि तुमच्या समोर करू। पहिलं एक काम करायचं आहे की आपल्याला एक प्रातिनिधिक एक क्षेत्र निवडायचं आहे आणि मी ते एक गुंठा निवडणार आहे। आणि ते मी टेपच्या माध्यमातून आणि या काठीनं खुणा करून निवडणार आहे। तर आता मी इथं ही काठी उभी करतो। आणि तुम्हाला माहितीच आहे ना की जमीन कशी मोजायची, आणि नसेल माहिती तर मग पुन्हा एकदा मी तुम्हाला आय बटनमध्ये तो व्हिडिओ देतो। ज्याला शक्य आहे, ज्याला माहीत नाही त्यांनी तिथं जाऊन बघा। आणि आता मी क्षेत्र मोजतोय ते पण तुम्ही बघा। हा तर मित्रांनो, हे बघा इथं मी 33 फुटावर टेप धरतोय। आणि हे बघा इथं खून करतो। आणि तुम्हाला माहिती आहे ना 33 बाय 33 फूट म्हणजे एक गुंठा, तर आपण एक गुंठा निवडणार आहोत। आणि या बघा इथं हे 33 फूट घेतलंय, आता इथं मी खून करून देतो। हा इथं वर्मा आलेला आहे, आपण बघू का किती वाफे आलेले आहेत। हा या बघा, हा पहिला वाफा, हा दुसरा, हा तिसरा, चौथा आणि पाच वाफेचं 33 फूट अंतर आलेलं आहे। आता हे दक्षिण उत्तर मोजलेलं आहे, आता पुन्हा पूर्व पश्चिम बी 33 फूट मोजून घेऊया आपण। आणि 33 फूट मोजल्यानंतर जो चौकोन तयार होईल ना, तो एक गुंठ्याचा तयार होईल। तर मित्रांनो, हे बघा दक्षिण उत्तर 33 फूट घेतल्यानंतर मी पुन्हा पूर्व पश्चिम देखील 33 फूट घेतलेला आहे। आणि हे बघा इथं मी काठीनं खून करतोय। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ बघितले असतील तर मी प्रत्येक वेळी 4 किलो जिंदा आणि 3 किलो कोसमील वापरलेला आहे दोन्ही डोसच्या वेळेस। आणि त्याच्यामुळंच ह्यामुळे आजही ॲक्टिवेट दिसत आहे।
आणि माझा माल अशा प्रकारचा झालेला आहे. बघा तुम्हाला कसा वाटतोय ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कसा माल पिकवणार किंवा पिकवता आहात ते पण आपल्या वी ॲक्टिव्ह फार्मर्स या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील त्याची माहिती मिळू शकेल. मित्रांनो, हे असं क्षेत्र मोजून मी हे पूर्ण क्षेत्र काढलेलं आहे. बघा हे पूर्ण क्षेत्र काढलेलं आहे आणि मी तुम्हाला क्वालिटी दाखवतो की कांद्याची कशी झाली आहे. आणि हे बघा, आता तर याच्यातच पडलेला आहे ना हा माल, तर अशा प्रकारचा हा माल निघालेला आहे माझ्या क्षेत्रावर. आणि हे बघा, इथं टेप पडलेला आहे म्हणजे राईटली इथं हे एक गुंठा क्षेत्र तयार झालेलं आहे. आणि हे सगळं असं काढण्याचं पूर्ण झालेलं आहे. आता मी तुम्हाला याच्यानंतर दाखवतोय की कापून माल किती निघतो आणि एका गुंठ्यामध्ये टोटली वजन किती येतं हे दाखवतो. तुम्हाला कदाचित माझ्या कांद्याची क्वालिटी आवडलीच असेल, पण अजूनही मेजरमेंटनुसार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते चला, जसा व्हिडिओ पुढे जाईल ना तस तस तुम्हाला सगळ्या गोष्टी आज ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. शूटिंग सोळा पॉईंट 555. संपूर्ण गुंठावर कांदे जे मी कापले त्याचं हे इलेक्ट्रॉनिक काट्यावर मी वजन घेतले. आता साधारण एका घामेल्याचं वजन 15 किलो ते 17 किलोपर्यंत आलेलं आहे. आणि मी अशा प्रकारचं एकदम बिनचूक नोंद घेऊन ते केलेलं आहे. आणि तुम्ही असं जर तुम्हाला ॲव्हरेज काढायचं असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रावर एक विशिष्ट क्षेत्र निवडा. आणि आता हे घेर बघा किती, हा सर्वसाधारण कांदा आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठाही आहे आणि छोटाही आहे. तर हा साधारण 9 ते 9.5 इंचापर्यंत याचा घेर आलेला आहे आणि एक फुटापर्यंतचा घेरसुद्धा आहे आणि याच्यापेक्षा कमी आहे. म्हणून मी हे ॲव्हरेज सरासरी असलेले कांदे निवडले आणि त्याचं वजन देखील मी करून बघितलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारण कांदे निवडून, ना बारीक ना मोठे, असे मीडियम साईजचे कांदे निवडले आणि त्याचं मी वजन केलं आहे 695. अजून एक जर टाकला 875, 6 कांद्याचं वजन 1 किलो आलं. एकूण एका गुंठ्यामध्ये 4 क्विंटल आणि 5 किलो कांदे बसलेले आहेत. आणि आता जर याच्यानुसार जर सगळा हिशोब केला तर 1 एकरामध्ये म्हणजे 40 गुंठे आणि 40 गुंठे × 4 क्विंटल 5 किलो तर साधारण 160 क्विंटल 162 क्विंटल असं माझं ॲव्हरेज बसू शकतं. आणि हा ओला माल ही एक लक्षात ठेवायला हरकत नाही, हा ओला माल जर स्टोरेज केला तर याच्यात किती प्रमाणात पुन्हा कांदा सुकून वजन कमी होतं याचा अंदाज तर मला नाही आहे, येणारा काळच ठरवीन. पण बघू, जर बाजार वगैरे मिळाले तर
हे लगेच विकण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मित्र, मी इतके कष्ट घेऊन हे कांदे पिकवले तर मला 160 क्विंटलचा आवरेज आता कांद्यामध्ये मॉइश्चर असताना मिळणार आहे. आणि हे कमी आहे की जास्त आहे हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि शिवाय मला असं म्हणायचं आहे की आता लॉकडाऊन आहे आणि बरेच शेतकरी आता कांदा काढत असतील तर माझा जो कोणी व्यक्ती चॅनल बघत असेल त्यांनी खरोखर असं एक एक गुंठा क्षेत्र रँडमली निवडायचं आहे आणि त्यामध्ये साधारणपणे किती आपल्याला ॲव्हरेज मिळू शकतं याचा अंदाज करायचा आहे. आता बऱ्याच वेळा जर शेतकऱ्यांना विचारलं, मी बऱ्याच शेतकऱ्यांना विचारतो की उन्हाळ कांद्याचं जर सगळ्यात उत्कृष्ट पीक जर आलं तर किती ॲव्हरेज निघू शकेल, तर ते साधारण मला 200 ते 250 दरम्यान सांगता. कधी कधी कोणी 300 म्हणतं पण मला ते काही खरं वाटत नाही. पण जर कोणी मला चॅलेंज करू इच्छित असेल तर मला असं वाटतं की मी चांगले कष्ट घेतले आहे आणि चांगला माल तयार झाला आहे. आणि तरी पण मला 160 क्विंटल निघतोय ना, तर आपण असं गृहीत धरूया की 200 क्विंटल एखादा शेतकरी जर माल काढत असेल तर आपण असा शेतकरी शोधू किंवा तुम्ही मला सांगा, आपण अशा व्यक्तीकडे जाऊ किंवा मी स्वतः जाईल. आणि तो जर खरोखर 200 क्विंटल एकरी काढीत असेल पाठ पाण्यावर तर आपण त्याची मुलाखत घेऊ. आपण त्याच्याकडून काही नवीन तंत्रज्ञान आहे का किंवा तो कोणत्या अनुभवानं शेती करतो, काय काय प्रयोग घेतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत त्या व्यक्तीचा पत्ता वगैरे किंवा असंच का कोणत्याही पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचवा. मी नक्कीच ही माहिती कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आता मित्र, जर तुम्हाला माझा हा सगळा प्रयोग आवडला असेल आणि त्याचा रिझल्टही काय आला आहे मी तुम्हाला दाखवला आहे. हां, आता जर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खरंय तेच सांगितलं आहे, खोटं कोणतंही बोलत नाही, तरच तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा. अन्यथा मला तुम्हाला म्हणायचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही की माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, जर मी तुम्हाला खोटी माहिती पोहोचवत असेल तर. आणि मी खोटं बोलतोय असं जर वाटत असेल तरी तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता, मला त्याचं कोणत्याही प्रकारचं दुःख वाटणार नाही. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. चला तर असेच अनेक प्रयोग आपण आता पुढच्या सीजनला घेणार आहोत. आणि तोपर्यंत मी मागं बोललोय त्या पद्धतीनं आपल्याला जो मेगा ब्लॉक मिळालेला आहे आणि शिवाय उन्हाळा येणारच होता ना, तर आपण आपल्या जमिनीचा मेंटेनन्स घ्यायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ माती परीक्षण आणि त्याला आपण जे शेतीसाठी पाणी वापरतो ते योग्य आहे का, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेनन्स करायचा आहे आणि वेगवेगळ्या माहिती संकलित करायच्या आहे. आणि त्या कदाचित शेतकऱ्यांच्याकडून असतील, तज्ज्ञांकडून असतील किंवा कंपनी आपल्याला एखादं प्रॉडक्ट प्रोव्हाइड करत असेल तर आपण त्याचे टेस्ट घ्यायचे आहे, प्रयोग घ्यायचे आहे आणि आपल्या शेतकरी समाजामध्ये ते शेअर करायचे आहे, जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीनं शेती करू शकू. तर मित्रांनो, मला अजून एक तुमच्याशी असं बोलायचं आहे की माझा जो वी ॲक्टिव्ह फार्मर्स हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे यावर जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल किंवा आपले जे शेतकरी मित्र एकमेकांचं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून जे एकमेकाला सहकार्य करत असतात, माहितीची देवाणघेवाण करत असतात, त्या ग्रुपवर जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो. आणि जे शेतकरी ॲक्टिव्ह असतील त्यांनी जरूर तेथे लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा आणि आम्हालाही मार्गदर्शन करा, म्हणजे मलाही करा मार्गदर्शन. आणि तुमची काही अडचण असेल तर ती मांडा, ती सगळ्या मिळून आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, सोडवू शकू. मी एक सगळे कांदे काढतोय, बघूया किती ट्रॉल्या निघते आणि ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करील. पण ह्या सीजनमधला हा शेवटचा व्हिडिओ होता की प्रयोग करून त्याचा रिझल्ट मिळवण्यासाठी. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी अजून पुढच्या सीजनला प्रयोग घ्यावेत तर तुम्ही जास्तीत जास्त माझा चॅनल सबस्क्राईब करा, मला सुचवा, मी ते माझ्या शेतीवर प्रयोग घेण्याचा प्रयत्न करेल. चला, व्हिडिओ बराच मोठा झाला आहे आणि तुम्ही बघितला आहे त्याबद्दल धन्यवाद.